माडे इतका वेळ आहे ना, इतका वेळ की आता आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो ना, तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जे जे कॉंग्रॅच्युलेशन बोलले ना, त्या सगळ्यांना मी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन वेलकम म्हणालो. सगळ्यांनी ऐकलं असेल ना, वाळूचे कण रगडतात तेलही गळे, हे मी करून बघितले. तर नमस्कार, माझं नाव साहिल रामाणे. आता आवाजावरून तुम्हाला अंदाज आला असेल मी केवढा मोठा स्टँड अप कॉमेडियन आहे, कारण मी मुंबईच्या बाहेर भरपूर शो केले आहेत. उदाहरणार्थ बदलापूर, कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुंबईच्या बाहेर जाऊन भरपूर शो केले आहेत मी. आणि इथे कोणाला कोणाला मराठी वाचता येतं, लिहिता येतं, हात वर करा. हां, नाही, चेक करत होतो, पाट्या मराठीमध्ये लागल्यात, पण वाचता येण्यासाठी मराठी माणूस मुंबईत आहे का ते जरा चेक करत होतो. तर मराठीला हात घातल्या तर मराठीपासून सुरुवात करतो. मराठी माझा काय म्हणतात जरा जवळचा विषय आहे. मी लहानपणीच ठरवलेलं मोठं होऊन काय व्हायचं तर मराठीचा शिक्षक. म्हणून मी 7वीला असताना असं एक व्याकरणाचं पुस्तक वाचत होतो, बादरायण संबंध, उगात जोडलेला संबंध, तडास्तापासून तावडीतून. तसंच सगळं व्याकरण डोक्यावरून जायला लागलं. मी पुस्तक बंद केलं आणि बाजूला ठेवलं, कारण प्रेम असतं ते आपल्या जागी बरोबर आहे, पण लग्न औकातीतल्या मुलीशीच करायचं असतं. म्हणून मग पहिल्या प्रेमाला जरा बाजूला ठेवलं, म्हटलं आत्ता काय करायचं असा विचार करत होतो. तेवढ्यात बाबा म्हणाले, तू डॉक्टर बन. आता बाबांना कोण नाही म्हणू शकतं का? अजून तरी नाही. मग मी बसलो, बाबांच्या मर्जीसाठी अभ्यासाला बसलो. आणि एकदा योगायोगाने बाबा समोर बसले होते आणि मी सायन्सचं पुस्तक वाचायला घेतलं आणि वाक्य होतं, ॲटम इज अ स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अ युनिट. आणि मी त्याला वाचलं, आयटम इज अ स्मॉलेस्ट पार्ट ऑफ अ युनिट. झालं, अब्बू थेट मान गए, म्हणाले बेटा तुमसे नाही हो पायगा, तुम रहने जो, तू सायन्स सोडून दुसरं काहीतरी कर. मग म्हटलं आता काय करायचं, सायन्स गेलं, मराठी गेलं, मग उरलं कॉमर्स. म्हणून मग मी माझ्या बेस्ट फ्रेंडला बोललो काय करू कॉमर्समध्ये, तो म्हणाला कॉमर्समध्ये CA सगळ्यात बेस्ट, पण त्यासाठी तुझ्याकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे तुझ्याकडे खूप वेळ पाहिजे, दुसरी जिद्द, आणि तिसरं म्हणजे स्थिर बसण्याची सवय. म्हटलं अरे वेड्या, या तिन्ही गोष्टी माझ्याकडे भरपूर आहेत. आता कसं ते पण सांगतो, माडे इतका वेळ आहे ना, इतका वेळ की आता आपण T20 वर्ल्ड कप जिंकलो ना, तेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीला जे जे कॉंग्रॅच्युलेशन बोलले ना, त्या सगळ्यांना मी कमेंट सेक्शनमध्ये जाऊन वेलकम म्हणालो. दुसरं काय म्हणालो होतो मी, जिद्द. सगळ्यांनी ऐकलं असेल ना, वाळूचे कण रगडतात तेलही गळे, हे मी करून बघितले. तेल न्यायला ही गोष्ट वेगळी, पण मी करून बघितलंय. हा सांगतोय, कारण जिद्द आहे ना माझी. तिसरं काय म्हणालेलो, स्थिर बसण्याची सवय. मला इतकी स्थिर बसण्याची सवय आहे की रामायणातलं आवडतं पात्र माझं कुंभकर्ण. 6 महिने स्थिर बसायचं, एकदम स्थिर 6 महिने. सो इथे क्रिकेट कोण कोण बघत, कोण आवडत? विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या. हा, तर सगळ्यांना लहानपणी असं वाटलं असेल ना, मोठं होऊन मला कोण व्हायचं, सचिन तेंडुलकर, MS धोनी. माझ्या लहानपणापासून सॉल्ट होतं, स्थिर बसण्याची सवय, थर्ड अंपायर. म्हणजे बघा ना, ऑन फील्ड अंपायरला पण 4-6 हात वारे करावे लागतात. एका ACच्या रूम मध्ये बसून बटन देऊन डिसिजन द्यायचंय, याच्यापेक्षा सोपं काम काय असणार आहे. तर आता क्रिकेटचा ऑडियन्स आहे, तर थोडं 1-2 क्रिकेटचे जोक सांगतो तुम्हाला. टेंबा बहुमा सगळ्यांना माहिती आहे, लेजंड आहे. लेजंड का सांगा, बॉलर त्याला बॉल टाकायला घाबरतात, कारण त्याला यॉर्कर टाकला तरी तो बाउन्सर जातो, एवढी त्याची हाईट आहे. ज्यांनी बघितलं असेल बहुआला खेळताना त्याला माहिती आहे एवढी हाईट आहे. साऊथ आफ्रिका टीमला खरं म्हणजे मानलं पाहिजे, कारण ते फायनलला हरले, पण ती एकमेव टीम आहे जी 10 प्लेअरला घेऊन खेळते. त्यांचा कॅप्टन काहीच कामाचा नसतो. त्यांचा कॅप्टन सरकारी कोट्यामध्ये येतो, पोझिशन फिक्स, पगार मिळणार, जागा पण मिळणार, पण परफॉर्मन्सची गॅरंटी नाही. सो मग मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी CAचा अभ्यास सुरू केला, पण CAचा अभ्यास सुरू करायला आणि कोविड एकत्र आलं. सो मी घरी बसूनच अभ्यास करायचो, आणि घरी बस कोविडमध्ये सगळ्यांनी असे छंद जोपासले असतील ना, चित्रकला आणि काही स्टँडअप बिंडअप. तर मी पण असंच यूट्यूबला सर्च करायचो की पैशाचं झाड खरंच असतं का, घरी बसल्या पैसा मिळतो का, खाऊन पिऊन पोट कसं कमी करता येतं, असे मी बरेच सर्च करायचो यूट्यूबला बसून. आणि मग कोविडमध्ये मला एक सिरियस आजार झाला, कोविड नाही पण कसं तरी होते. भारताचा राष्ट्रीय रोग आहे तो, कसं तरी होतंय. मग मी डॉक्टरांकडे गेलो, डॉक्टर म्हणाले नाही सगळं ओके आहे,
फक्त रक्तात एखादा घटक जास्त आहे. मी म्हणालो कोणता, टेन्शन आलं ना एखादा घटक जास्त या लहान वयातच, तर डॉक्टर म्हणाले आळस. मी म्हणालो आळस आत्तापासून नाही, तो तर जन्मापासूनच आहे माझ्या. सो मग असंच मी काही ना काही करत असतो. सकाळी मी कॉलेजला जातो, दुपारी मी सीएचा अभ्यास करतो, संध्याकाळी नाटकाची तालीम करतो, आणि रात्री अशा स्टँडअप शोला कंटेंट मिळावा म्हणून बिग बॉस बघतो. असा मी माझ्या आयुष्याचा बादरायण संबंध जोडलाय, जो सातवीला वाचला होता ना, बादरायण संबंध, उगाच जोडलेला संबंध. थँक्यू.